मी समूह बोर्डे मी रिटायर्ड पर्सन आहे. सर्वांना आश्चर्य वाटत असं काही ये व्यक्ती कशी तसं जेवढी सरांना सांगितलं त्यांनी बरंच गोल गोल केलं होतं रजिस्ट्रेशनला गेलं होतं. पण मला एक जिज्ञास होत ते ई टेंडरिंग काय बनवलं, कारण मी आर्मीत होतो, 9 वर्ष आर्मीत काढल्यानंतर पोस्टात होतो आणि बराचसा काळ माझा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये गेला, त्यामुळे हे टेंडरिंग आणि कोटेशन जवळ संबंध आलेला आहे. ते काही याच्यात पार्टिसिपेट म्हणजे उघडण्यामध्ये जे पुढचे प्रोसिजर जे आहेत ते सरांनी पुढच्या नाही सांगितलं, पण पुढच्या प्रोसिजरमध्ये बऱ्याच वेळा इन्व्हॉल्व व्हायचा प्रयत्न. पण ई टेंडरिंग काय आहे हे काही माहीत नव्हतं आणि आता सध्या वेळ असल्यामुळं ची जिज्ञासा होती की पूर्ण करण्यासाठी म्हणून मी इथे आलो होतो. तसं जी एस टी बद्दलही मला थोडंसं उत्सुकता आहे सर, कारण जी एस टी ज्यावेळेस ओपन झाली 17 मध्ये त्यावेळेस मी 3 दिवस रात्रंदिवस जागलेलो आहे, कारण आमचं हेड ऑफिसचं अकाउंट ओपन करायचं होतं. ज्या व्यक्तीकडे आम्ही दिलं होतं चार्टर्ड अकाउंटकडे त्याच्यानेही ते होत नव्हतं, तो डायरेक्ट मुंबईशी कन्सल्ट करून तो दरवेळेस नवीन नवीन असे आमच्याकडून माहिती मागवत होता आणि ती सर्व माहिती गोळा करायला वेळ जात होता, त्यामुळे खूप त्रास झाला होता. त्यामुळे आता नवीन काय या आहे त्याबद्दल थोडी जिज्ञास होती म्हणून मी इथे उभा आहे. मी दुसरं सांगायचं हे की सर्व्हिसमध्ये मला खूप अशा वर्कशॉप अटेंड करायच्या किंवा ट्रेनिंग अटेंड करायच्या खूप संधी प्राप्त झालेल्या आहेत. अगदी रिटायरमेंटच्या आधी 1 महिना मी वडोदरा जाऊन ट्रेनिंग घेऊन आलेलो वर्कशॉप. पण इतक्या आयुष्यात जे मी ट्रेनिंग पाहिलं किंवा वर्कशॉप केले, पण बर्गे सरांनी जे मला म्हणजे आत्ता आपल्याला 3 दिवसात सांगितलं असं मला कधी अनुभवायला मिळालं नाही. म्हणजे अगदी तुम्ही समोर आहे म्हणून मी स्तुती करत नाही, कारण मला त्याचा असं काही फायदा नाही, पण तरी सांगतो की खरंच सर तुम्ही खूप सरळ सोपं सरळ सुलभ ज्याला म्हणतात मराठीतून सांगता ते खरंच आगेम आहे, त्यामुळं खास तुमचे आभार आहे. मी या ज्ञानाचा उपयोग मला नाही झाला तर इतरांना कोणाला घरातल्या कोणा